हॅलो एव्हरीवन अँड वेलकम टू व्हेज ऑथेंटिक. आज मी तुम्हाला खूप सोपी आणि साधी भाजी दाखवणार आहे, कोबी बटाट्याची जैन भाजी दाखवणार आहे. यामध्ये कांदा लसूण काही यूज केलेला नाही आहे, पण ही भाजी खरंच खूप छान लागते. गरम गरम पराठ्याबरोबर किंवा फोडणी घातल्या घातल्या ही भाजी खाली तर खूपच सुंदर लागते. चला तर मग स्टार्ट करूया आजची रेसिपी. पण याआधी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. कोबीची भाजी करण्यासाठी मी याला याच्यामध्ये तेल घेतलं. आपली बुट्टी ऑलरेडी गरम झाली आहे, त्यामध्ये मी फोडणीचे दाणे घालून घेते. झाल्यानंतर आपल्याला घालायच्यात मिरच्या. आणि मी घालते आहे बटाटे, जे मी बारीक तुकडे करून चौकोनी पातळ तुकडे करून घेतले. आता आपल्याला परतून घ्यायचं आहे. वर पाणी ठेवून वाफवून घ्यायचं आपल्याला. वर ताटात पाणी घालून मी ते वाफवायला ठेवलंय बटाटा. बटाटा आपला वाफला आहे, आता आपण याच्यामध्ये कोबी घालून घ्यायचा. वाफल्यावर मग मसाले घालायचे आहेत आपल्याला. भाजी थोडीशी परतल्यानंतर आपल्याला लगेचच हे मसाले घालायचे आहेत. त्याच्यामध्ये आहे साखर, हिंग पावडर, चवीनुसार मीठ, हळद, जिरे पावडर आणि धने पावडर. कोबीचा वास खूप उग्र असतो, तर धने पावडरमुळे त्याचा उग्र वास थोडा कमी येतो. हे मिक्स करून आपल्याला आणखी परत एकदा वाफवायला ठेवायचं आहे. एक वाफ काढून घेतली आहे. तयार आहे आपली जैन कोबीची भाजी. त्यामध्ये मी कांदा लसूण काहीसुद्धा वापरली नाही. तुम्हाला हवं असेल तर कांदा लसूणसुद्धा वापरू शकता. थँक्यू फॉर वॉचिंग. डोंट फर्गेट टू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब. आता भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. टिल देन ईट हेल्दी, स्टे फिट. थँक्यू सो मच.